ठीक. आपण पाहू शकता की किती प्रमाणात ही जी मित्र बुरशी आहे त्याची वाढ झालेली आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. आता खोदल्यानंतर आपल्याला कळत आहे की ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बुरशी तयार झालेली आहे. बघा आणखी खोदून जरा थोडं. आता खत तयार होत आलेलं आहे ह्यांचं, हे वरच्या भागातलं खत एकदम पांढरी, म्हणजे ती बुरशीची वाढ आहे सगळी. म्हणजे कुजण्याची तर प्रक्रिया होतेच लवकर, परंतु ज्या मित्र बुरशी आहेत, ज्या मित्र जीवाणू आहेत, त्यांची वाढ पण मोठ्या प्रमाणात होते. आपण आज गंगापूर तालुक्यातील शंकरपूर या गावामध्ये आहोत. छत्रपती संभाजीनगर हा त्या गावाचा जिल्हा आहे. आणि तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता इथं दोन डेपो लावलेले आहेत. एक शेण खताचा डेपो आहे आणि दुसरा मळीचा डेपो आहे. माझ्या पाठीमागे मळीचा डेपो आहे आणि इथं शेणखताचा डेपो आहे. आणि तुम्हाला वाटलं असेल की ही कशासाठी एवढं ढीग करून ठेवले ते, तर हे जे शेणखत आहे आणि मळी आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बायो एजंट, त्यामध्ये बुरशी आहेत काही आणि काही जीवाणू आहेत, हे त्यामध्ये सोडलेले आहेत. हे कशा सोडलेले आहेत? एक तर शेणखताचं किंवा मळीचं कुजण्याची प्रक्रिया चांगली व्हावी, आणि हे जे बायो एजंट आहे त्याचं मल्टिप्लिकेशन व्हावं, म्हणजे ते अनेक पटीने वाढावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि चांगल्या गुणवत्तेचं, की ज्यामध्ये उपयोगी जीवाणू, उपयोगी बुरशी यांची कैक पटीने वाढ व्हावी, यासाठी या डेपोचा उपयोग केला जातो, या खताचा उपयोग केला जातो. तर हे कशासाठी केलेलं आहे आणि त्याचा वापर कसा केला जाणार आहे, हे करण्याची पद्धत काय आहे, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अभंग नमस्कार. हे जे कंपोस्ट खताचे, म्हणजे शेणखताचा आणि मळीचे असे दोन डेपो लावलेले आहेत, तर ही अशी डेपो का लावलेले आहेत, कशाचे डेपो आहेत? याच्यामध्ये आपल्याला हे पुढे जे नियोजन आहे पिकाचं, येणाऱ्या हंगामात आपण आद्रकीचं नियोजन करत आहोत, तर आपल्याला साधारण 8.5-9 एकर आले लागवड करायची आहे. बर. आले लागवड करत असताना मागच्या 4 वर्षाचा जो अनुभव आहे त्यामध्ये अशी गोष्ट लक्षात आली की सेंद्रिय पदार्थ आपण जेवढे शेतामध्ये टाकू तेवढं त्या पिकामध्ये त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. मग ते सेंद्रिय पदार्थ आपल्याला वेगळे ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण शेणखत वापरू शकतो, मळी वापरू शकतो. मग याच्या जेव्हा खोलात गेलो त्यावेळेस असं कळालं की ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया करून जर आपण शेतामध्ये वापरल्या आणि त्या जास्त प्रमाणात जर वापरल्या त्यामुळे उत्पादन खर्च जो आपला आहे तो कमी होणार आहे. सुरुवातीला आपल्याला या सेंद्रिय पदार्थांचा खर्च वाढतो, परंतु नंतर आपल्याला जे वॉटर सोल्युबल वापरायला लागतात ते वापरायची आवश्यकता पडत नाही आणि उत्पादन हे दुप्पटीने पण वाढू शकतो. म्हणजे खतं आहेत, रासायनिक खतं आहेत, त्याचा पण वापर ह्याच्यामध्ये कमी होऊ शकतो. हो हो. दुसरी गोष्ट, ज्या फवारण्या आहेत बुरशीनाशकाच्या किंवा कीटकनाशकाच्या, याचा पण कमी होऊ शकतो. हा त्यामागचा उद्देश आहे. हो, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. बर. त्यामुळेच आपण हे जे सगळे डेपो लावलेले आहेत हे अशा पद्धतीने लावलेत. याच्यामध्ये हे जे सेंद्रिय पदार्थ आपण जर वापरले तर आल्याचं उत्पादन हे वाढणार आहे. तर ते उत्पादन वाढत असताना आपल्याला त्याच्यामध्ये मित्र जीवाणू आणि मित्र बुरशी हे त्याच्यामध्ये आपले वाढले गेले पाहिजे. ते त्याच्यामध्ये वाढल्यामुळे काय होतं, पीक हे निरोगी येतं. पीक निरोगी एकदा आलं कि मग त्याच्यानंतरचा जो आपला त्याच्या त्याच्या डिसीज मॅनेजमेंट साठी जो काय खर्च आहे, म्हणजे करपा वगैरे ह्या ज्या गोष्टी येतात, कंदसड येते, या नंतर येणाऱ्या ज्या अडचणी त्या त्याच्यामध्ये ऍड्रेस होतात आणि आपला तो उत्पादन खर्च आहे तो कमी होतो त्याच्यामध्ये. शेतकरी बंधूंनो, छत्रपती संभाजीनगर आणि सातारा या दोन जिल्ह्यामध्ये आद्रकची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते. अनेक वर्षापासून या भागातील शेतकरी आद्रक घेतात आणि त्यामध्ये रासायनिक खतं आणि रासायनिक बुरशीनाशकं, रासायनिक कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर त्यावेळेस केला जात होता. परंतु आल्यावर आलं घेतल्यामुळं आणि रासायनिकचा वापर जास्त केल्यामुळं तिथं बुरशीचा शिरकाव झाला आणि निमॅटोचा पण शिरकाव झाला आणि मग कंदसडसारखे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात तिथं सुरू झाले आणि ते काय कंट्रोलच्या बाहेर चालले. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी असे प्रयोग केले की यामध्ये रासायनिकचा कमीत कमी वापर आणि रासायनिक बरोबरच कंपोस्ट खताचा वापर आणि त्याचबरोबर बायो एजंट, म्हणजे मित्र बुरशी आणि मित्र जीवाणूचा वापर जर केला तर पीक काटक बनतं आणि रोग किडीला प्रतिकार करण्याची शक्ती पण त्याच्यामध्ये वाढते आणि तुमच्या शेतामध्ये कंदकूज येत नाही. त्यामुळे अडीकडच्या काळामध्ये हे बायो एजंट वापरण्याचं काम शेतकरी मोठ्या प्रमाणात करतायत आणि त्याचबरोबर शेणखताचा वापर सुद्धा जास्त प्रमाणात शेतकरी करतायत. मग हे शेणखत जे आहे ते क्वालिटी शेणखत मिळत नाही, ते चांगलं कुजलेलं नसतं. तर हे कुजण्याची ही प्रक्रिया आहे डेपोमधून होते लवकर, आणि त्याचबरोबर हे जे आपण मित्र बुरशी आणि मित्र जीवाणू देतो
त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्यांची अनेक पटीने वाढ होण्याचं काम होतं. बरोबर आहे. बरोबर. तर आता हे जे डेपो जे आपण लावलेले आहेत यावर्षी, याच्यामध्ये दरवर्षी आपण अशा प्रकारे लावतच असतो, पण यावर्षी आपला मानस असा आहे की एकरी म्हणजे साधारण एका गुंठ्याला एक टन आपण टाकला पाहिजे ह्या सगळ्या सेंद्रिय पदार्थापासून. लावण्याचं काम करताय? मागच्या 3 वर्षापासून करताय. 3 वर्षापासून करताय. त्याचे अनुभव कसे येतात? अनुभव उत्कृष्ट. आपल्याला त्याचे अनुभव आलेले आहेत. वापर कशाला केला होता त्याला? ते मोसंबी या पिकासाठी आपण वापरलेत आणि गेल्या 2 वर्षापासून आपण आल्यासाठी पण वापरलेत. बर, आता तुम्ही 2 डेपो केलेले आहेत, तर ही शेणखत जे आहे ते किती आहे आणि मळी आहे ती मळी काय आहे, किती आहे? तर शेणखत जे आहे ते साधारण 400 टन शेणखत आहे आणि मळी जी आहे ती साधारण 300 टन मळी आहे. बर. आणि मळी आज तुम्ही कारखान्यात आणली असेल? हो. तर काय भाव भेटले इथं? मळी मला 600 रुपये टन मिळाली. 600 रुपये टन कारखान्यावर. आणि येण्याचं जे भाडं वगैरे ते साधारण 750 रुपये टन मला पोहोच मिळाली. 750 रुपये. हो. ते आणि हे शेणखत? शेणखत साधारण 18,000 रुपये आहे बा, म्हणजे 18,000 रुपयात 6 ब्रास. 6 ब्रास. म्हणजे टोटल किती खर्च आला असेल? साधारणपणे 6 लाख रुपये आपल्याला खर्च लागला मटेरियलसाठी. बर. म्हणजे मळी आणि शेणखत दोन्ही मिळून. बर. इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्ट. बर. आणि त्याच्यानंतर साधारण 70-80 हजार रुपये आपल्याला बायो कंट्रोलचे लागले, म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण मित्र बुरशी आणि मित्र जीवाणूंचा जो वापर करतो. अद्रक साधारणतः 20 मे नंतर लावली जाते. बरोबर आहे. हो. 20 मे म्हणजे ऊन उतरायला लागतं त्यावेळेस, आणि त्यावेळेस ते लागवड सुरू होते. तर त्याच्या अगोदर हा किती दिवस आधी तुम्ही डेपो लावायला पाहिजे? हा किमान 50 ते 60 दिवस आधी आपण डेपो लावला पाहिजे. 50 तर म्हणजे तेवढी प्रक्रिया त्याला पाहिजे, त्याला वेळ लागतो, तेवढा वेळ आपण त्याला द्यायला पाहिजे. तर हे करण्याची जी पद्धत आहे, डेपो लावण्याची पद्धत, ही सुरुवातीपासून सांगा आम्हाला कशी येते, म्हणजे इतर शेतकऱ्याला ते करता येईल? तर सुरुवातीला आपण काय करतो, जे आपल्याकडे मटेरियल येणार आहे, म्हणजे समजा शेणखत आलं, शेणखत आल्यानंतर त्यातलं जे न विघटन होणाऱ्या गोष्टी प्लास्टिक वगैरे किंवा जे आपल्याला बॉटल काचेच्या बॉटल असतील, रबर असेल, हा सगळा काडी कचरा जमा करून आपण फेकून द्यायचा. त्याच्यानंतर हे जे सगळे बेड आहेत, हे बेड साधारण 2.5 ते 3 फूट उंचीचे लांब असे बेड बनवायचे. म्हणजे त्याची उंची 2.5 ते 3 फूट उंची ठेवायची. 2.5 ते 3 फूट उंची ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी मारायचं. पाणी एवढं मारायचं की सबंध सगळ्या बाजूनी ते ओलवायला पाहिजे. त्यांनी पूर्णपणे पाणी, त्यांनी एकदा त्या खतानी सगळं पाणी पिलं की त्याच्यानंतर पाणी मारणं बंद करायचं. बर. पाणी मारणं बंद झाल्यानंतर 2 ते 3 दिवस वापसा कंडिशनला येऊ द्यायचं, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते व्यवस्थित प्रमाणात राहील. आला वापसा आल्यानंतर पुढची प्रक्रिया काय? वापसा एकदा आला की आपण काय करायचं, आता बांबूच्या साह्याने आपण करू शकतो, माझ्याकडे अँगल होते, मी अँगलने केलं, तर ह्या अँगलच्या साह्याने 2 फूट बाय 2 फूट 2 फूट बाय 2 फुटाच्या वरती असे गड्डे करून घ्यायचे. याचं हे जे आहे असं रुंद गड्डा करायचा. रुंद खोली? खोली किती? खोली ही पर खाल ढिगाऱ्याच्या खालपर्यंत जाऊ द्यायचं. म्हणजे 3 फुटाचा जर तुमचा डेपो असेल तर 3 फुटापर्यंत जाऊ द्यायचं. बरं. आणि ही एक झालं, आणि त्या 2 ह्याच्यामध्ये 2 ह्याच्यामधलं जे अंतर असेल 2 फूट 2 बाय 2 2 बाय 2 वरती आपण हे छिद्र पाडायचे. छिद्र पाडायचे साधारण 4 इंचाचं छिद्र पाडायचं. 3 ते 4 इंचाचं हे छिद्र पाडायचं. यामुळे काय होतं, हे जी हवा जी आहे ही हवा खालपर्यंत जाते. बर. हवा पण खालपर्यंत जाते आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी गरम वाफ येणार आहे ती बाहेर पडणार. बाहेर पडणार. आणि आपण जे सतत त्याच्यामध्ये जे पाणी मारणार, परत 1-2 वेळेला पाणी मारायचं आपल्याला, ते पाणी पण खालपर्यंत जाणार. नाही, पाणी आपण त्याच्यामध्ये आळे करून पाणी सोडून द्यायचं. परत आळे करून पाणी सोडलं की परत 100% सगळं व्यवस्थित भिजलं जाणार, म्हणजे जे राहिलेलं काही जे आहेत ते त्याच्यामध्ये पाणी सगळीकडे जाणार. आणि मग हे जे गड्डे आहेत, या गड्ड्यामध्ये आपण जे मित्र पाणी भिजवायची प्रक्रिया किती? 2 वेळा करायची. 2 वेळेस? 2 वेळा चांगलं भिजवून घ्यायचं. बर. 2 वेळा छिद्र पाडल्यानंतर परत एकदा भिजवायचं आणि मग त्याच्यानंतर परत वापस्याला एकदा आलं 2 दिवसानंतर की मग त्याच्यानंतर आपले जे बायो कंट्रोल एजंट आहेत त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आपण वापरलाय, बॅसिलस आपण वापरलाय, तर हे त्याच्यामध्ये आपण टाकायचे. मग कुठलं काय काय तुम्ही मी जे वापरलंय त्याच्यामध्ये बॅसिलसचे 2 प्रकारचे स्ट्रेन्स आपण त्याच्यामध्ये वापरले. 2 प्रजाती? 2 त्याचे वेगळ्या प्रजाती आहेत बॅसिलसच्या. त्या 2 प्रकारच्या बॅसिलसच्या प्रजाती आणि 2 ट्रायकोडर्माच्या प्रजाती, या प्रजाती आपण पाण्यामध्ये मिक्स करायच्या. म्हणजे एक अंदाजा घ्यायचा शेतकऱ्यांनी की साधारणपणे आपल्याला किती पाणी लागणार आहे, तर त्याप्रमाणे आणि ज्या कंपनीचं आपण उत्पादन घेणार आहे ती कंपनी आपल्याला सांगते की 1 टनासाठी तुम्ही 2 लिटर वापरा, 1 टनासाठी 1 लिटर वापरा. ते त्याचं प्रमाण कंपनी जे सांगेल, ज्यांच्याकडनं तुम्ही घेणार ते त्या प्रमाणात आपण ती वस्तू घ्यायची. ती घेतल्यानंतर आपण आपल्या 200-250 लिटरच्या ड्रम मध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे चांगल्या प्रकारे मिक्स केलं की आपण एकत्र करायचं, सगळं एकत्र करायचं. सगळं एकत्र करायचं. तुम्ही 2 म्हणजे 2 स्ट्रेन आणि ट्रायकोटरमाच्या 2 स्ट्रेन 2 स्ट्रेन एवढंच वापरलं? एवढंच मी सुरुवातीला वापरले. बर. आणि याच्यानंतर काय वापरायचं ते मी पुढे सांगतो. बरोबर. आता सुरुवातीला हे सगळं मिक्स करून घेतलं, ते आपण अंदाज काढायचा की प्रत्येक छिद्र्यामध्ये जर आपल्याला पाणी टाकायचं असेल
तर ते किती लिटर पाणी जाणार आहे. माझ्या केसमध्ये मला 10 लिटर पाणी टाकायला लागलं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ते शेतकऱ्याला तो निर्णय घ्यायचा, म्हणजे अंदाज अंदाज घ्यायचा की 10 लिटर जर पाणी टाकलं तर हे पूर्ण जे आपलं छिद्र आहे हे पूर्ण भरलं पाहिजे. भरलं पाहिजे 100%, म्हणजे उगाच आपण थोडं टाकून उपयोग नाही, 100% हे पूर्ण भिजलं पाहिजे. पूर्ण भिजून काठापर्यंत आलं की मग त्याला स्टॉप करायचं. बरं, मग त्याच्यासाठी अंदाज किती लागला? साधारण मला तिथे 12,000 लिटर पाणी लागलं. बरं, तसं प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळं लागणार आहे. बरोबर, तर त्याच्यानुसार आपण ते द्रावण बनवायचं आणि मग ते 10-10 लिटर द्रावण आपण याच्यामध्ये टाकायचं. बरं, 10 लिटर याच्यात टाका, प्रत्येक गड्ड्यामध्ये 10 लिटर 10 लिटर टाकायचं. बरं, आणि मग याला काय डिस्टर्ब करायचं? बरं, हे असं सोडून द्यायचं. आणि मग याच्यामध्ये कसं होतं, मळीच्या केसमध्ये मळीमध्ये वॅक्स कंटेंट हा जास्त असतो. या ठिकाणी आपली मळी आहे, मळीमध्ये वॅक्स जास्त असतो. तर हा वॅक्स जो आहे हा आपल्याला हे मेन जे आहे ही सॉइलच्या पोरोसिटी साठी धोकेदायक आहे. मेन चिकट असतो, चिकट, हा चिकटपणा असतो. तर त्यामुळे काय होणार आहे की याचा आपल्याला तोटा होऊ शकतो. म्हणून एक एक गोष्ट अशी करायची की प्रेसमड मध्ये म्हणजे मळीमध्ये शेणखत पाहिजे, म्हणजे फक्त मळी, एक मळी नको, मळी प्रोसेस केलेली पाहिजे, शेणखत प्रोसेस केलेलं पाहिजे आणि दोन्ही 50-50% आपण घ्यायला. प्रोसेस केलेलं म्हणजे काय? प्रोसेस केलेलं म्हणजे असं जीवाणूची ट्रीटमेंट, म्हणजे मित्र बुरशीची आणि मित्र जीवाणूची ट्रीटमेंट करून घ्यायची, चांगल्या प्रकारे कुजवायचं आणि मग ते एकत्र करून 50-50% वापरायचं. नंतर झालं ते नंतर झालं. पण ही मळीसाठी काय केलं? आता मळीसाठी आपण काय केलं, सुडोमोनस फ्लोरोसन्स नावाचा एक जीवाणू आहे, मित्र जीवाणू, बॅक्टेरिया. तर तो जो बॅक्टेरिया आहे तो आपण याला वापरला. तो काय करतो, वॅक्स डिग्रेड करायचं काम करतो. बरं, वॅक्स डिग्रेडेशनची प्रोसेस करतो, ते कुजवण्याचं काम करतो, कुजवण्याचं काम करतो, विघटन. हा, तर ज्या वेळेला आपण हे टेस्ट केलं त्याचा 4% वॅक्स आलेला. बरं, हे आपण एका लॅबमध्ये तपासणी केली, मी एका ठिकाणी लॅबमध्ये एका ठिकाणी तपासणी केली तर असं लक्षात आलं की 4% थोडस कमी आहे. 3.5-4% दरम्यान याच्यामध्ये वॅक्स होतं. बरं, तर ते काय एवढं अपायकारक नव्हतं, पण तरी पण आपण अडचणी यायला नको पुढे, कारण खूप जास्त पाऊस जर लागून राहिला तर आल्यासारख्या पिकाला बाकीच्या अडचण निर्माण होऊ. बरं, म्हणून आपण मग त्याच्यामध्ये सुडोमोनस फ्लोरोसन्स सगळीकडेच टाकून घेतला. बरं, फक्त तो वॅक्सच डिग्रेड करत नाही, त्याचे बाकीचे पण फायदे आहेत. म्हणजे तो अँटीफंगल ऍक्टिव्हिटी आहे. बरं, अँटीफंगल ऍक्टिव्हिटी असल्यामुळे त्याचंही तिथं वाढणार आहे, काउंट वाढणार आहे आणि तो नंतर आपल्याला आल्यासाठी पण काम येणार शेतामध्ये. बरं, तर ते आपण याच्यामध्ये सगळं परत ड्रिंचिंग केली त्याची. बरोबर, ती पण असेल जसं 10-10 लिटर आपण सोडलं तसं ते प्रत्येक याच्यामध्ये परत आपण 10-10 लिटर प्रत्येक छिद्रामध्ये आपण ते टाकलं. बरं, पण हे नंतर टाकलं 8 दिवसानंतर. एकदाच टाकायचं का हे? एकदाच टाकायचं. पण काही शेतकरी आता शेणखतामध्ये हुमणी असते, त्यासाठी पण काही लोक करतात. बरोबर आहे, आता हुमणीसाठी जर टार्गेटेड काम करायचं तर मग आपण हुमणीसाठी आपण परत टाकणारच आहोत. आता आपण ज्या वेळेला शेतामध्ये टाकणार त्याच्या 10 दिवस आधी आपण बीव्हीएमए म्हणजे बिव्हेरिया वर्टिसिलम मेटरायझम आणि एनपीकेचे जीवाणू हे आपण ऐन वेळेला परत आपण सोडणार आहोत लागवडीच्या वेळेला. खूप सारे मित्र जीवाणू आणि खूप सारे मित्र बुरशी जर एक सोबत जर सोडल्या तर त्याच्यामध्ये एक एक दुसऱ्यांसोबत त्या कशा काम करतील याबद्दल शंका असते. आणि ह्या कंपोस्टिंग पीठ मध्ये 70-80 डिग्री पर्यंत तापमान जातं, तर त्या तापमानाला त्या बुरशी राहणार आहेत का जिवंत हे आपल्याला माहिती नाही. तर काही कंपन्या अशा आहेत की त्या सांगतात की आमचे 70-80 डिग्रीवर पण काम करतात. मी ज्या ज्यांच्याकडनं उत्पादन विकत घेतलं त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही फक्त बॅसिलस आणि ट्रायकोडर्मा वापरा. त्यांनी जसं मला सांगितलं त्यांच्याकडे जे लेबल क्लेम असेल त्यांच्याकडच्या त्याचा अनुभव जो असेल त्यांनी मला जे शिफारस केलं त्याच तसं आपण याला वापरले. ट्रायकोडर्मा पण हुमणीवर काम करतं, थोडं काम करतं, पण तो कमी प्रमाणात जसं मेटरायझम काम करतो तसं ट्रायकोडर्मा करत नाही. परंतु तो आपण नंतरच्या पिरियडमध्ये आपण याच्यामध्ये टाकणार आहे, कारण संबंध शेतामध्ये टाकणं अवघड आहे. बरोबर, आणि इथे ह्या स्पॉटवर येऊन टाकणं हे सोपं आहे आपल्या. बरोबर, याच्यामध्ये आता हे तुम्ही पाणी ओतल्यानंतर पुन्हा काय काय करायचं पुन्हा? आता पाणी ओतल्यानंतर काय केलं की आपण स्प्रिंकलर बसवले, हे स्प्रिंकलर याच्यासाठी बसवले आणि वरती थोडं मॉइश्चर असलं की ते सोडलेलं जे बॅक्टेरिया जे फंगस आहे ते वरपर्यंत ऍक्टिव्हिटी त्याची राहणार, गरमी पण कमी होत असेल आणि गरमी कमी होते. परत हे स्प्रिंकलर कधी चालू करायचं, किती वेळ चालू करायचं? दुसऱ्याकडे एखाद्या वेळेस स्प्रिंकलर नसेल ना लोकांकडे, मग त्याला पाणी मारू शकता, नळीने पाणी मारू शकता, पंप पाठीवरच्या पंपाने तुम्ही फवारणी करू शकता, तुम्हाला जे पाहिजे. किती पाणी किती वापरायचं? पाणी कमी, अगदी वरचा जो पापुद्रा जो आपला जो झालाय, जो आपला वापशाला आलेला आहे, जो वाळलाय उन्हामुळे, कारण इकडे सगळीकडे काही सावली नाही, सगळ्या शेतकऱ्याकडे सावली पण नसते, सावलीच असली पाहिजे. लोक काय म्हणतात की एखाद्या झाडाखाली केलं तर झाडाखाली केलं तर चांगलंच आहे, त्यामुळे काय होतं वरती वाळणार नाही, त्याचा तिथं फायदाच आहे. पण मोठ्या प्रमाणात जर आपल्याला करायचं तर सगळीकडे आपण सावली करू शकत नाही. सकाळी मारायला संध्याकाळच्या वेळेला मारायचं, संध्याकाळच्या वेळेला एक दोन वेळेसच मारायचं, खूप वेळेस मारण्याची पण आवश्यकता नाही. बर बर, एक दोन वेळेला मारून घ्यायचं, त्याच्यानंतर एकदा दररोज नाही मारायचं. म्हणजे सगळी प्रोसेस तुमची झाली, सगळे तुमचं ड्रिंचिंग वगैरे करून झालं की त्याच्यानंतर एक 4-4 दिवसाला 2 वेळा जरी मारलं
तरी खूप झालं. बर, चांगलं भिजवून घ्यायचं. बर, त्याच्यानंतर परत एका मारण्याची आवश्यकता नाही. बर, पुढं पुन्हा किती दिवस ठेवायचे? आता हे आपण साधारण 50 ते 60 दिवस ठेवायला पाहिजे. हे ज्यावेळेस शेतामध्ये आपल्याला वापरायचं आहे त्यावेळेस समप्रमाणामध्ये शेणखत आणि प्रेसमड आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे. तर त्यापूर्वी आपण काय करणार, जेसीबीच्या सहाय्याने हे पलटी मारून घेणार. ही सगळी पलटी मारल्यामुळे काय होतं, साधारण एका महिन्यानंतर ही प्रोसेस करायची. पहिले 30 दिवस झाले, 30 दिवसानंतर आपल्याला पलटी मारून घ्यायची. म्हणजे जे खाली जे न कुजलेलं जी गोष्ट आहे ती वरती येते, थोडी हवा त्याच्यामध्ये खेळती राहते आणि समप्रमाणामध्ये आपलं सगळं खत तयार होतं. आणि हे जे पलटी मारल्यानंतर मग आपण समप्रमाणामध्ये शेणखत आणि मळी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर 30 दिवस ठेवायची आणि मग शेतामध्ये वापरायची. पाणी वगैरे काही मारण्याची आवश्यकता नाही परत, कारण याच्यामध्ये ऑप्टिमम मॉइश्चर ऑलरेडी झाले, प्रचंड प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये पाणी ऑलरेडी मारलं. हा जो डेपो आहे आपला, हा प्रेसमडचा जो डेपो आहे, प्रेसमडच्या डेपोमध्ये अनुभव आमचा असा आहे की याच्यामध्ये बुरशी आणि मित्र जीवाणू हे खूप जास्त प्रमाणामध्ये लवकर झपाट्याने वाढतात ॲज कम्पेअर टू शेणखत. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये साखर आहे, त्या साखरेमुळं त्यांना जे लागणारे जे घटक आहेत ते तिथं मिळतात, त्यामुळे अन्न मिळतं. त्या अन्नावरती त्या बुरशी आणि जीवाणू तिथं वाढतात आणि फक्त बुरशी आणि जीवाणूच वाढत नाहीत, तर आजूबाजूला परिसरामध्ये ज्या माशा आहेत त्या माशा याच्यामध्ये अंडे घालतात. कोणत्या माशा? आणि त्या माशा घरामध्ये जी माशी असते प्रमुख्याने ती माशी आमच्या जास्त नजरेत आलेली आहे. ती माशी याच्यामध्ये अंडे घालते, त्याच्या सगळ्या आळ्या बाहेर पडलेल्या आहेत आणि आजूबाजूला 300-400 पक्षी हे सगळे इथं झाडावर येतात, ह्या डेपोवर येतात, त्या आळ्या वेचून खातात. बाजूलाच आपला तलाव आहे, या तलावातलं पाणी पितात. म्हणजे हे सगळं इथे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्मिती झालेली आहे. म्हणजे यांना पाणी मिळते, पक्ष्यांना आळे मिळतात प्रोटीन रिच, त्यामुळे इथे पक्षी हलत नाही. जे ह्या ज्या माशा आहेत या माशाच्या आळ्याचा आपल्याला तसा धोका नाहीये. ह्या नंतर शेतामध्ये वाढत नाहीत, ह्या इथंच एकतर मरतील किंवा याच्या माशामध्ये रुपांतर होईल. त्याच्यानंतर आपण हे मिक्स करून शेतामध्ये टाकायचं. कसं टाकायचं? म्हणजे बेडवर का? त्या बेडवर टाकायचं. जे अद्रकला बेड करतो, अद्रकला आपण जे बेड करणार आहे टाकायचं, आपण त्या बेड मध्ये पण टाकू शकतो. आता प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत आहे. मी काय करणार, त्या बेड मध्ये भरणार आहे सगळं. म्हणजे बेड आधी आखणी करून घेणार आणि मग मी ठरवणार की बाबा एका एका गुंठ्याला किती किती टाकायचं, तसे मार्किंग करून त्या ठिकाणी डेपो टाकणार ट्रॅक्टरनी आणि मग ते मजुराच्या सहाय्याने सगळे बेड वरती समप्रमाणामध्ये टाकून घेणार. आणि ही कोणत्या पिकाला चालतं? नाही, सगळ्या पिकाला वापरू शकतो. आता याच्यामधलं जे आहे, समजा माझा 8 एकर मी आलं लावतोय, तर साधारण 300 टन मला आलेला लागणार आहे. 300 टन मला आलेला लागेल. आता 700 टनापैकी माझा एक असा अंदाज आहे की 150-200 टन घटवे. आले किती लावणार आहे? आलं मी समजा 8-8.5 एकर आलं माझं होईल, त्याला 300 टन, त्याला 300 टन जाणार माझं. बर बर. आणि तुम्ही जे जैविक वापरले, हा, तर ती किती लागले आणि किती खर्च आला त्याला? जैविक आपण याला जे निविष्ट वापरलं ते साधारण 400 लिटर आपल्याला ते सगळे द्रावण लागलं. बर, 200 रुपये लिटरने आपल्याला ते मिळालं. बर, म्हणजे साधारण 80,000 रुपये तो खर्च आपल्याला लागला. आता हे तुम्ही मळी आणि कंपोस्ट आपलं सेंद्रिय खत आहे, आपलं शेण खत आहे, तर ही मिक्स करणार का? आता मिक्स करणार आपण. कधी करायची? आता हे वापरण्याच्या पूर्वी मिक्स करून घ्यायचं. जेसीबीने मिक्स करणार आपण. बर, जेसीबीने एक बकेट हे टाकायचं, एक बकेट शेणखत टाकायची, एक बकेट मळी टाकायची. आता मळी आणि शेणखत असं दोन्ही घेण्यामागचं कारण काय? हा, काय होतं की मळीमध्ये जे आहे, मळीमध्ये आपल्याला मॅक्स बॅग जास्त आहे, परंतु मायक्रो न्यूट्रिएंट जास्त मिळतात आणि शेणखतामध्ये आपल्याला एनपीके सगळे मिळत आहेत. बर, आणि दोघांचं मिळून त्याचे जे रिझल्ट आहेत शेतकऱ्यांना आलेले त्या प्रतिम आहेत. बर, त्यामुळे आपण दोन्ही मटेरियल वापरायचे. शेतकरी बंधू, मी कालच एक फुलंब्री तालुक्यातील तांबेवाडी या गावामध्ये गेलो होतो. छत्रपती संभाजीनगर मधलंच हे गाव आहे. तांबेवाडी म्हणजे एक छोटी वस्ती आहे, फक्त 72 कोंबऱ्याचं हे गाव आहे. आणि या सर्व शेतकऱ्याकडे, म्हणजे 72 च्या 72 कुटुंबाकडे 2012 पासून अद्रकीचं पीक घेतलं जातं. त्यांचं पूर्ण क्षेत्र जे आहे 500 एकर आहे त्यांच्या वस्तीचं. त्यापैकी 250 एकर हे नुसत्या अद्रक खाली क्षेत्र असतं. आणि काय काय त्या शेतकरी असे आहेत की एका एकरमध्ये 200-200 क्विंटलपर्यंत त्यांनी अद्रकीचं उत्पादन घेतलेलं आहे. हे सर्व शेतकरी आता त्या गावात जर गेलं तर त्यांच्या शेतामध्ये असेच डेपो लागलेले आहेत. प्रत्येक शेतकरी कंपोस्ट आणि म्हणजे शेणखत त्याचा डेपो लावल्याशिवाय त्याशिवाय कुठलीही अद्रक ते घेत नाहीत. आणि त्याचबरोबर अद्रक लावल्यानंतर जे बाकीचे जे जैव उत्पादनं आहेत ते त्या ड्रिपद्वारे देतात ते. आणि त्यांच्यामुळे त्यांच्याकडे कंदसळ एक झाडसुद्धा सापडत नाही. त्या गावामध्ये आतापर्यंत 25 कोटीचं बियाणं पूर्ण महाराष्ट्रभर गेलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रभर कशामुळं? तर तिथं डिसीज फ्री म्हणजे रोगविरहित बियाणं आहे, कंदकूड न होणारं बियाणं आहे, त्यामुळे त्यांचं गेलेलं आहे. आणि त्यांना जर विचारलं तुम्ही ही कशामुळे होत आहे, तर ते म्हणतात की आम्ही केमिकलचा वापर किंवा केमिकल खताचा, केमिकल बुरशीनाशकाचा, कीटकनाशकाचा वापर कमीत कमी करतो आणि जास्तीत जास्त
जे जैविक उत्पादन आहेत त्याचा वापर करतो, त्यामुळे आमच्याकडे रोग कमी येतात आणि उत्पादन पण वाढते. जमिनीमध्ये आपटेक पण अन्नद्रव्याचा वाढतो आणि त्यामुळे आमचं उत्पादन चांगलं येतं. आणि टोटल बियाणं प्लस मार्केटमध्ये जे विकलं तर त्यांच्या गावामध्ये 4,500 ते 5,000 क्विंटल अद्रकचं उत्पादन झालेलं आहे. आणि आजच्या बाजार भावाप्रमाणे त्याची जी किंमत आहे ती साधारणतः 45 कोटीपर्यंत जाते. म्हणजे 40 ते 45 कोटी रुपये फक्त एका अद्रकमधून आलेले आहेत. हे उत्पादन येण्याचं कारण म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खतावर आणि बायो जैविक उत्पादनावर त्यांनी त्याचा भर दिलेला आहे.